उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी 5 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना भवनामध्ये ही तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 5 वाजता म्हणजे अगदी अर्ध्या तासाने साधारणतः ही पत्रकार परिषद सुरू होईल. त्यामुळे नेमकं काय बोलणार या तातडीच्या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आज मुंबईमधल्या 6 जागांसाठी आणि एकंदरीतच महाराष्ट्रामधल्या 13 जागांसाठी हे मतदान पार पडत आहे. मात्र त्याच वेळेला 5 वाजता उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहेत शिवसेना भवनामध्ये. त्यामुळे नेमकं नियोजन काय आहे आणि या पत्रकार परिषदेचा विषय काय आहे हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे. चेतन सावंत आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट्स देतील. चेतन, काय नेमकं नियोजन आहे तातडीची पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची? आपण पाहिलं, मी मगाशीच माझ्या लाईव्ह मध्ये बोललो होतो, काही मतदारसंघ असे आहेत जिथे 68% कमी मतदान होत आहे. त्या मतदान केंद्रामध्ये कुठेतरी मशीन बंद आहे किंवा लाईट जाण्याचा प्रकार घडतोय. त्याचबरोबर मतदान जे आहे हे संत गतीने प्रक्रिया सुरू आहे. एकंदरीत उद्धव ठाकरे स्वतः आता या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत. ते सध्या माहिती आहेत आणि ते सर्व जे काही महत्वाचे मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर स्वतः जात आहेत. एकंदरीत आपण सर्व प्रकार बघितला जर पवईमध्ये पाहिलं, आपण सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 ते 1.5 वाजेपर्यंत लोक लाईनीत उभे होते. त्यात ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. तिकडे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आपल्याला कारण सांगत होते. मात्र त्यानंतर देखील हे सगळं सॉल्व्ह झाल्यावर देखील लाईन काही पुढे सरकत नव्हती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबईतील मतदानाची टक्केवारी जी घसरली आहे या संदर्भात उद्धव ठाकरे ही पत्रकार परिषद घेत आहेत. अगदी धन्यवाद चेतन या माहितीसाठी.